नमस्कार, मी प्रमिला, तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण 5 ते 6 मिनिटात अतिशय सुंदर असा लेसचा डिझाईनचा गळा बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हाईट 15.5 घेतली, गळी 10.5 घेतलेली आहे। त्यानंतर मोंडा घेतलेला आहे, या ठिकाणी 6 इंचाचा 36 माप आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे हा, त्यामुळे 1.5 इंच मिळवले घडीमध्ये। त्यानंतर आपल्याला शोल्डर 3.5 आणि 6.5 या ठिकाणी घ्यायचा आहे, तर 6 तुम्ही घेऊ शकता। तर मागचा गळा आहे आपल्या 10.5 इंचाचा, चौकोन करायचा आहे, हा तुमच्या आवडीनुसार राहील। तर या ठिकाणी आपण चौकोन करून घ्यायचं आहे। तर अतिशय सुंदर आणि कमी वेळेत ही डिझाईन होते आणि दिसायलाही छान आहे। 3 इंचावरती खूण करायची वरून, थोडासा फुगीर आकार आणि चौकोनच्या बाहेर द्यायचा आहे अर्धा आकार, थोडासा डीप घेणार आहोत त्यासाठी। तर हा आपला मटका गळा या ठिकाणी तयार होतो। तर जसा गळा आपण आखून घेतलाय तसाच कट करायचा आहे। आता इथे खालच्या बाजूला आपल्याला थोडासा लेससाठी आकार देऊन घ्यायचा आहे। एका बाजूने दिला तोच दुसऱ्या बाजूने आपल्याला तसाच आखून घ्यायचा आहे। थोडासा फुगीर आकारामध्ये त्रिकोण केला होता मी खालच्या बाजूला, तोच दुसऱ्या बाजूला होईल। आता खाली ब्लाऊज पीसचा कपडा सुईचा ठेवायचा आहे आणि त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे। साधारणतः 1/2 इंचाला 1 रेष कमी अशी शिलाई या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे। तर जसा गळा आहे तशी शिलाई, खूप फास्ट नाही घ्यायची, थोडीशी हळूच घ्या, कारण मग जो आकार आहे तो आपला चुकला जातो। जर तुम्हाला वाटलं गळ्याचा आकार थोडासा कमी जास्त होतोय किंवा चुकतोय, तर तुम्ही पुन्हा या ठिकाणी शिलाई देऊ शकता। तर आपण पुन्हा शिलाई दिली, थोडासा आकार आपला तिरका वाटत होता तर व्यवस्थित केलाय। त्यानंतर तिरकी कातर फक्त शिलाईविने द्यायची, कडेलाच आपल्याला ही तिरकी कातर द्यायची आहे। त्यानंतर थोडासा कपडा पुन्हा आपण कट करणार आहोत। जेव्हा आपल्याला कपडा आतमध्ये दुमडायचा असतो किंवा त्याला शिलाई द्यायची असते, तर थोडासा कपडा आपण जर कट केला तर व्यवस्थित अशी तिथे फिनिशिंग छान येते। तर आता समोर अस्तर घेतले आणि त्यावरती दिलेली आहे दापटीप। तर ही दापटीप आपण अशासाठी देतो की इथे आपल्याला पायपिंग गोट कॅनव्हास पेपर लावण्याची गरज येत नाही, कमी वेळेत पण अतिशय सुंदर असा फिनिशिंगमध्ये गळा येतो। तर ही दापटीप दिल्यानंतर आता आतल्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे अस्तर आणि गळ्याचा आकार बघू शकता। तर आता पुन्हा प्लेन करायचा आहे कपडा आणि त्यावरती जो मशीनचा एकेरी दाप पकडा त्यानुसार या ठिकाणी शिलाई, म्हणजे खूप जास्त नको आणि खूप कमी पण नको, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला गळ्यावरती द्यायची आहे शिलाई। तर गळ्या या ठिकाणी आपला तयार आहे। आता आपल्याला जो आतली बाजू आहे अस्तरची त्याच्यावरती करायची आहे शिलाई, म्हणजे फक्त जेवढी अस्तरची बाजू आहे तेवढी ठेवायची आणि बाकीचा जो ब्लाऊजचा कपडा थोडासा जास्त असतो तर तो आपल्याला कट करायचा आहे। आता त्यानंतर आपल्याला जी खालची बाजू आहे तिथे पण आपण शिलाई करून घेणार आहोत। कमरेचे टक्स 3 बोटाचं अंतर ठेवले आणि खाली लाईन मारली, फक्त बघा 1/2 इंचाचं अंतर आहे खाली तिरक्यामध्ये शिलाई, 3 बोटाचं अंतर, म्हणजे जे मशीनचं टेप आहे त्याचं 2 इंच होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही हे टक्स घेऊ शकता। आता आपल्याला कमरपट्टी या ठिकाणी जोडायची आहे, तर साधारणतः 1.5 ते 2 इंचाची कमरपट्टी या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। तर सुईच्या बाजूला जी बाजू आहे ब्लाऊजची त्याच्यावरती कमरपट्टी ठेवली, त्यानंतर तिरकी कातर आणि समोर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, कमरपट्टीचा भाग घ्यायचा आहे आणि त्यावरती द्यायची आहे दापटीप। कधी कधी काय होतं, आपल्याला गळा बनवायचा असतो आणि आपल्याला कसा बनवायचा तो सुचत नाही, पण हे छोटे छोटे गळे आहे लेसचे, म्हणजे सिंपल आहे पण अतिशय सुंदर दिसणारे आहे, कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता। तर कमरपट्टी आपली जोडून झाली, तर आपल्याला आता जो आकार आपण खाली आखून घेतलाय तोच आकार आपल्याला इकडे पण तसाच आखून घ्यायचा आहे। तर एकावर एक ठेवून पुन्हा चेक करायचं आहे बरोबर आहे की नाही, पॉईंट केलाय आणि फुगीर त्रिकोण आकार दुसऱ्या बाजूचा पण तोच दिलाय। आता या ठिकाणी आपण लेस लावणार आहोत। जर तुमच्याकडे कलरची जी लेस आहे ती जरी असेल आणि साडीचा ब्लाऊजचा कलरचा वेगळा कलर असेल तर तुम्ही त्या पद्धतीने लेस लावू शकता। तर इथे ब्लाऊज पीसचा आणि साडीचा कलर एकच असल्यामुळे गोल्डनचा कलर या ठिकाणी मी लेसचा घेतलेला आहे आणि त्यानुसारच लेस लावायची आहे। तर बघा लेस लावण्याची पद्धत पण, जेव्हा तुम्हाला टोक घ्यायचा आहे तर सुईचा जे टोक आहे ते वरती उचलून थोडीशी चून आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि मग शिलाई करून घ्यायची। थोड्याशा फुगीर आकारामध्ये हा त्रिकोण आपण दिलेले आहे दोन्ही बाजूचे। आता त्रिकोणचा आपला अतिशय सुंदर असा आकार खाली शंकरपाळ्याचा झालाय तयार। आता जी
गळ्याची बाजू आहे त्याच्यावर सेम तशीच लेस आपली लागली गेली पाहिजे गळ्यानुसारच, त्यामुळे हा गळा सुंदर दिसतो आणि छान पण वाटतो। तर मधोमध तुम्ही जे छोटंसं आहे तिथे छोटंसं पॅच किंवा बटन लावू शकता। आता इथे नाडीचा वापर आपण करणार आहोत आणि फुल बनवायचा आहे। तर गळ्याचा जो कपडा आहे तो निघालेला होता तोच घेतला आहे आणि जसा आहे तसंच ठेवला आहे, फक्त कट करून घेतला। त्रिकोणमध्ये शिलाई मध्यभागी ही नाडी आपल्याला घ्यायची आहे, एकदम त्रिकोणमध्ये शिलाई। आता सुईच्या बाजूला आपल्याला हा त्रिकोणचा कपडा काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हे फुल आपलं दिसेल। सरळच कपडा आहे बघा, जो गळ्याचा आपल्या डिझाईनचा कपडा निघाला होता कट केलेला तोच घेतला आहे, फक्त सरळ कापला आणि बरोबर दोन्ही बाजूच्या मध्ये नाडी ठेवून त्रिकोणमध्ये शिलाई द्यायची। पुन्हा आता बाहेरच्या साईडला हा कपडा काढून घ्यायचा। तर अतिशय सुंदर अशा पद्धतीने हे लटकन आपलं तयार होतं। तर विकत घेण्याची पण गरज नाही आणि वॉशेबल आहे, दिसतं पण छान। तर शोल्डरपासून 3 इंचचं अंतर पकडून आपण इथे एकदम पॅकमध्येही दोरी किंवा नाडी लावून घ्यायची। तर अशा पद्धतीने हा गळा आपला सुंदर आणि छान असा तयार झाला आहे। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। आणि टॉप शिलाई क्लासवरच्या अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। कमी वेळेतला अतिशय सुंदर दिसणारा हा आपला लेसचा गळा या ठिकाणी तयार आहे। तुम्ही खाली बटन लावा, पॅच लावा, छान दिसेल। किंवा असंही जरी ठेवलं तरी सुंदरच दिसेल। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। थँक्यू सो मच।